परमेश्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयनम् समन्तपर्यायीश्या सार्वभौम सार्वाशान्तारापराकार गुहिवे समुद्रपर्यन्तायाः करावते तदपेशो विगीतो मर्तपये सारोमर्तस्य आविष्टस्य कामपे विश्वे देवासवासे गोवर्धनचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रभुजी सावंत यांच्या हस्ते 43 वर्षांच्या कदंबाचं विधिवत पूजन त्यांच्या हस्ते होत आहे. सर्व मंगल मांगले श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दिनाथ परित्राण पारायणे सर्वस्या चित्रदेवी नारायणी नमोस्तुते. एकोणीसशे 80 साली कदंबाची स्थापना झाली आणि त्या दिवशी जिडे एक्सपो मार्गावरून प्रवास करीत झाली आणि ती बस आज देशात आधी कदंब 43 वर्षांची झाली आहे. तुम्हाला तुम्ही आले म्हटले नाही हो सर. जिडेश्वर या बस पूजन त्यानंतर मुख्यमंत्री आणि अध्यक्ष मला सुविकर सर इलेक्ट्रिक बसचं विधेयक पूजन करतील. त्यानिमित्ताने एक कविता एक आठवत आहे की नारायण खर्जुळेकर यांनी लिहून पाठवलेली आहे. एक एक कदंबाकडे नेसून एक निरंतर साठी वाट तुझी बघे माझी चपटी शाळेचं उशी नेली एक एक कदंबाकडे पाय तुकडे उभं राहुली सोबत असू दे माझी राणी घरात सांडली उष्टी भांडी एक दिवसावरी वस्त्र धुणी एक एक कदंबाकडे ज्येष्ठ थांबते वळणावरती कडक उन्हात दे लढा भरते बाया थांबते कामासाठी वेळेवरती ड्युटी त्यांची एक एक कदंबाकडे वयस्क असते कधी आधारे कोरोनाचे साथ विचारे मास्क न घालता फिरे बाजारी कदम वाजा फिरते असते प्रवासी एक एक कदंबाकडे जेणे इलेक्ट्रिक गाडीचं विधिवत पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. प्रियकर बघतो वाट गाडीची थांबे मैत्रीण अन्य कुणाशी जातीला दूर दूर सर्व प्रवासी कधी येईल चिंता काढण्याची एक एक कदंबाकडे कदंबा येताना कतरक होते चेहऱ्यावरती हसू येते वरती चढता मी होते आणि कदंबा तुटते एक एक कदंबाकडे असे एक कवी आहेत नारायण खर्जुळेकर यांनी ही कविता देऊन पाठवलेली आहे. माझ्या ताब्यामध्ये नवनवीन गाड्यांचा भरणा होत आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक गाडी मुख्यमंत्र्यांचं मंचावर आगमन होत आहे.